पोलिसांनी कुलूप तोडला. आम्ही किचनमध्ये गेलो. चार बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे होते. दिल्लीचं श्रद्धा वालकर हत्याकांड ताजं असतानाच क्रूरतेचा कळस गाठणारी घटना मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात घडली आणि एकच खळबळ उडाली. 3 जून रोजी 32 वर्षीय सरस्वती वैद्याची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 हून अधिक तुकडे करण्यात आल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर प्रेशर कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही आरोपीने केला. हे हत्याकांड मीरा रोडच्या गीता आकाशदीप इमारतीत काही दिवसांपूर्वी घडला. सरस्वती वैद्य सोबत राहणाऱ्या तिच्या पार्टनरनेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. 2015 साली 56 वर्षीय मनोज साने आणि 32 वर्षीय सरस्वती वैद्य मीरा रोडच्या गीता आकाशदीप या इमारतीत राहायला आले. लहानपणीच आई वडिलांना गमावलेल्या सरस्वती वैद्यच्या हत्येना संपूर्ण देश हादरला. 10वी पर्यंतचं शिक्षण अनाथ आश्रमात राहून पूर्ण केलेल्या सरस्वतीना कधी कल्पनाही केली नसेल की भविष्यात तिच्या समोर काय वाढून ठेवलं आहे. आम्ही मीरा रोडच्या गीता आकाशदीप इमारतीत पोहोचलो तेव्हा सगळीकडेच या प्रकरणाची चर्चा सुरू होती. पोलिसांचा बंदोबस्त आणि रहिवाशांच्या चेहऱ्यावर निराशा अशी भीती दिसत होती. या इमारतीच्या 7व्या मजल्यावर 704 क्रमांकाच्या खोलीमध्ये मनोज साने आणि सरस्वती वैद्य गेल्या 7 वर्षांपासून भाड्याने राहत होते. आम्ही पोहोचलो त्यावेळी ही खोली पोलिसांनी सील केली होती. 7व्या मजल्यावर 4 खोल्या आहेत. उर्वरित 3 खोल्यांमधील शेजाऱ्यांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एका शेजाऱ्यानं आम्हाला सांगितलं की सोमवारपासून म्हणजेच 3 जून रोजी आम्हाला दुर्गंध येत होता. आम्हाला कळत नव्हतं की हा कुजलेला वास कुठून येतोय. आम्ही आपापल्या घरामध्ये उंदीर किंवा पक्षी मेलाय का हे तपासलं. मजल्यावरील 3 खोल्यांमध्ये आम्ही पाहिलं पण काहीच मिळालं नाही. पण दुर्गंध एवढा वाढला की आम्हाला जेवणही जात नव्हतं. मजल्यावरील 704 क्रमांकाची खोली सोडून रहिवाशांनी सगळीकडे पाहिला पण कुठेही उंदीर किंवा एखादा पक्षी मेल्याचं आढळलं नाही. मनोज साने आणि सरस्वती वैद्य कोणाशी बोलत नसत. कधीही रहिवाशांमध्ये ते मिसळत नसत. त्यांचा दरवाजाही कधी उघडा नसतो. त्यामुळे त्यांच्या खोलीत आम्हाला तपासता आलं नाही असंही ते म्हणाले. पण पुढच्या 24 तासांत दुर्गंधी प्रचंड वाढली. असह्य होऊ लागल्यानं 704 खोलीच्या समोरच राहत असलेल्या तरुणांना त्यांचा दरवाजा ठोठावला. पण समोरून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. याच तरुणाला मनोज साने इमारतीखाली अचानक दिसला. तोंडावर मास्क आणि हेल्मेट घालून तो बाहेर चालला होता. या तरुणाने आम्हाला सांगितलं, मी त्यांना विचारलं, खूप घाण वास येतोय, तुमच्या घरात आपण तपास करूया की कुजलेला वास कुठून येतोय. पण मनोज साने म्हणाला की मी बाहेर जातोय, रात्री 10:30 येणार, वास बाजूच्या इमारतीतून येत असेल किंवा घाण पाण्याचा असेल. हा संवाद इथेच थांबला. सगळीकडे तपासला पण दुर्गंधी काही जाईना. त्यामुळे रहिवासी अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने सोसायटीच्या समितीच्या अध्यक्षांना फोन केला. त्यांनी मिळून मनोज साणेला ज्या एजंटने खोली मिळवून दिली त्याला फोन केला. एजंटही पुढच्या 1/2 तासात पोहोचला. कधीही कोणाशीही 2 शब्दही न बोलणाऱ्या मनोज साणेवर रहिवाशांना देखील संशय येऊ लागला. त्याच्या खोलीजवळ गेल्यावर अधिक दुर्गंध येतो असंही सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने नयानगर पोलीस स्टेशनला फोन केला आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कुलूप तोडलं आणि पोलीस खोलीत घुसले. पोलिसांसोबत शेजारी राहणारा तरुण सुद्धा होता. या तरुणाने आम्हाला सांगितलं, खोलीत जाताच असह्य वास येत होता. त्याच्यासोबत राहणारी महिलाही कुठेही दिसत नव्हती. कुजलेला वास येत असल्याने पोलिसांनाही लगेच शंका आले. त्यांनीही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. आम्ही आधी हॉल पाहिला पण काही आढळलं नाही. त्यानंतर बेडरूममध्ये बेडवर काळ्या रंगाचं प्लास्टिक पसरलेलं होतं. मला वाटलं की याखाली मृतदेह असेल. तिथेही काही नव्हतं. दुसऱ्या बेडरूममध्येही काही सापडलं नाही. मग आम्ही किचनमध्ये गेलो आणि मी हादरलोच. किचनमध्ये 4 बादल्यांमध्ये मृतदेहाचे ओळखताही येणार नाहीत असे तुकडे कापलेले दिसले. किचनच्या बेसिनमध्ये हाडं होती. हे सगळं भयंकर होतं. पोलिसांनी त्यांची प्रक्रिया सुरू केली. आम्ही आता मनोज साणेची वाट पाहत होतो. पोलिसांनी आम्हा शेजाऱ्यांना सांगितलं की तुम्ही कोणालाही काहीही कळवू नका. पोलीस बाईकवर आले होते त्यामुळे इमारतीखाली पोलिसांची गाडी नव्हती. जवळपास रात्रीच्या 8:30 वाजता साने इमारतीत पोहोचला. पोलीस आलेत याची त्याला कल्पनाही नव्हती. तो लिफ्टने 7व्या मजल्यावर पोहोचला. लिफ्टचा 1 दरवाजा उघडताच समोर उभ्या असलेल्या एजंटने त्याला ओळखला आणि तो म्हणाला, हाच आहे तो ज्याला मी रूम दिली, हा मनोज साणेचा आहे. पोलिसांनी तत्काळ त्याला आपल्या ताब्यात घेतलं. दरवाजा बंद करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला. सुरुवातीला त्यानं सांगितलं की हे कुठल्या तरी जनावराचे तुकडे आहेत. सरस्वतीच्या अगदी समोरच्या खोलीत राहणाऱ्या श्रीवास्तव कुटुंबातील महिलेशी आम्ही संवाद साधला.
दोन दिवसांपासून झोप उडाली आहे. तिचा हसरा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय असं सांगत त्या भावनिक झाल्या. तिला काही त्रास दिला जात होता का माहिती नाही, पण तिने मदत मागितली असती. ती काही बोलली असते तर आम्ही तीन कुटुंबांनी मिळून तिला नक्कीच मदत केली असते असंही त्या म्हणाल्या. त्या पुढे सांगतात, ती कधीच माझ्याशी किंवा इतर शेजाऱ्यांशीही कधीच बोलली नाही. कधीतरी लिफ्टमध्ये दिसली की पाहून हसायची. भाभी कैसे हो असं मी विचारल्यावर मान हलवून स्मित हास्य करायचे आणि निघून जायचे. त्यांच्या घरातून कधी भांडणाचाही आवाज आला नाही, त्यामुळे आम्हालाही कधी संशय आला नाही की ती अडचणीत आहे किंवा त्रासात आहे. श्रीवास्तव कुटुंब 10 वर्षांपूर्वी या इमारतीत राहायला आलं. 2015 हे इथे दोघं जण भाड्याने राहायला आले. कधी कोणाशी बोलणं नाही की कोणत्या कार्यक्रमात सण उत्सवात सहभाग नाही. आमचे दरवाजे सतत उघडे असतात. लहान मुलं आत बाहेर करत खेळत असतात. संध्याकाळी दरवाजा उघडा असतो. आम्ही तीन कुटुंबीय कायम संपर्कात असतो. दिवाळी, होळी, नवरात्र असे सगळे सण एकत्र साजरे करतो, पण ते दोघं कधीही दरवाजा उघडत नसत. आमच्याकडे कार्यक्रमाला आम्ही बोलावलं होतं, पण अनेकदा सांगूनही ते आले नाहीत. मग आम्ही देखील कधी पुन्हा त्यांना बोलावलं नाही. त्यांचं लग्न झालंय की नाही हे सुद्धा कधी कळलं नाही. त्यांच्याकडे कधी कोणी नातेवाईक आल्याचंही आम्ही पाहिलं नाही असंही त्या सांगत होत्या. गेल्या 2 दिवसांपासून मीरा रोड पोलीस या हत्येचा तपास करत आहेत. आरोपी मनोज साने पोलिसांच्या कस्टडीत असून त्याचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. मनोज साने वारंवार आपला जबाब बदलत असून सरस्वतीने आत्महत्या केल्याचा दावा त्याने केल्याची माहिती समोर येते. आत्महत्या केल्याने गुन्हा आपल्यावर येईल आणि पोलीस पकडतील या भीतीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असा दावाही आरोपीनं केला. सरस्वतीचे आई वडील ती लहान असतानाच विभक्त झाले होते. यानंतर सरस्वती तिच्या आईसोबत राहत होते, पण काही वर्षातच आईचंही निधन झालं. 4 बहिणींमध्ये वयाने सर्वात लहान असलेली सरस्वती एकटी पडली आणि तिच्या देखभालीसाठी तिला अनाथ आश्रमात दाखल करण्यात आलं. औरंगाबाद येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारी सरस्वती कमी वयातच अहमदनगर जिल्ह्यातील एका खासगी अनाथ आश्रमात पोहोचली. 1 ते 10 पर्यंतचं शिक्षण तिथे पूर्ण केलं. वयाच्या 18 वर्षानंतर मात्र तिला अनाथालय सोडावं लागलं. यानंतर ती आपल्या बहिणीकडे जवळपास 4 वर्षे राहिली. नोकरीसाठी मात्र तिला मुंबई गाठावी लागली. मुंबईत ती नोकरीच्या शोधात होते. या दरम्यान तिची भेट मनोज साणेशी झाली. नोकरी मिळवून देतो असं त्यानं सांगितलं. बोरिवली येथील त्याच्या फ्लॅटमध्ये ती काही दिवस राहिले. त्यानंतर दोघंही 2015 मीरा रोडला राहायला आले. मीरा रोडचे पोलीस आयुक्त जयंत बजबळे यांनी सांगितलं, मयत सरस्वती वैद्य आणि आरोपी मनोज साणे यांचं लग्न झालेलं होतं. मंदिरात त्यांनी लग्नही केलं होतं अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सरस्वतीच्या 3 बहिणींनाही याची पुष्टी केली आहे. दोघांनी मंदिरात लग्न केल्याचं सरस्वतीच्या बहिणींना तिने सांगितलं होतं. पोलिसांनी शुक्रवारी 9 जून रोजी मृत महिलेच्या 3 सख्या बहिणींचा जबाब नोंदवला आहे. हा जबाब तपासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण सरस्वती आपल्या बहिणींच्या संपर्कात होते. आरोपी मनोज साणेचं वय आणि मुलीचं वय यामध्ये खूप अंतर असल्यानं लग्नाची बाब त्यांनी लपवली होती आणि याच कारणामुळे ती ओळख सांगताना मनोज साणे मामा असल्याचं सांगायचे. दरम्यान सरस्वतीची हत्या नेमकी का करण्यात आली, यामागचे कारण काय, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. तपास सुरू असल्याचं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सध्या बहिणींचा DNA तपासला जात असून मृतदेह त्यांच्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे.